मागच्या आठवड्यात त्याची मैत्रीण डान्सची अग्निपरीक्षा पार नाही करू शकली. आज त्याला त्याच्या मैत्रिणीसाठी आणि स्वतःसाठी ही अग्निपरीक्षा पार करावीच लागणार आहे. येत आहे स्वरूपचा शिलेदार, मुंबईचा प्रतीक. प्रतीक, ऑल द बेस्ट माय डियर, ऑल द बेस्ट. छोड़ा है जहान नीचे मैं तुम्हारे अब हूँ हवाले. अब दूर दूर लोग बाग मिलों धुआं धुआं तनहर बदली चली आती है छूने पर कोई बदली कभी कहीं कर दे तन गीला ये भी ना हो. मंजर पर मैं रुका नहीं कभी खुद से भी मैं मिला नहीं ये गिला तो है मैं खफा नहीं. शहर एक से गांव एक से लोग एक से नाम एक ओ, 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 फिर से चला है. कभी डाल डाल कभी मात मात कभी दिन है रात कभी दिन मन है क्या सच क्या माया. जोरदार टाया होऊन जाऊ द्यात या परफॉर्मन्ससाठी, जोरदार टाया होऊन जाऊ द्या. प्रतीक, मी तुला सांगतो, मी जेव्हा तुझा परफॉर्मन्स बघत होतो तेव्हा तुझा तो डान्स बघूनच मला दम लागला. मी विचार करतोय की हा हे सगळं कसं करतोय स्टेजवरती, असे हात कसे हलवतोय, स्प्लिट कशी मारतोय, हे तुला कसं जमतंय सगळं? हा सिद्धार्थ, हा एकच दिवस शिलेदारांच्या हॉलवर ये, हा स्वरूपचं सगळं करून नक्की नक्की. वा क्या बात है. आता आपण वळूयात आपल्या मास्टर्स कडे, त्यांचं काय म्हणणं या परफॉर्मन्स बद्दल. मास्टर देवेंद्र. प्रतीक, तुझी बॉडी लँग्वेज ज्या कंटेम्पररी स्टाईल मध्ये तू जे करतोस इट्स अमेझिंग. तुझ्या ओव्हरऑल सॉन्ग रिएक्शन मध्ये तू इन्वॉल्वच होतास आणि एकदम चकदे फटे. क्या बात है. मास्टर सोनिया, तू लक्ष नको देऊस कोण आपल्याकडे बघतंय, कोण आपल्याला जज करतंय, काय वाटतंय समोरच्याला, ते तंतोतंत मला आज दिसलं की कोण मला बघतंय, मला कोणी जज करणार आहे का, मी पुढे जाईन का. आत्ता मला या गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे आणि तो तू घेतलास. अप्रतिम रे प्रतीक, आणि ते जे पाय आणि हाताने जे नाही म्हणलास आणि आमच्या कथकमध्ये गोपीकृष्ण शैली काही चक्रा मारतो आम्ही, तुझ्या भाषेत तू त्याच्या चक्रा मारल्यास ना खाली, मला दाखव ना एकदा परत. स्प्लिट स्पिन्स. ओहो ओहो, रियाजाशिवाय आणि साधनेशिवाय हे शक्य नाही आणि ती तू करतोयस, तुझं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच, खूप छान. माझं स्वरूप मस्त मस्त केलं प्रतीक. आय रिअली आय वॉज लॉस्ट विथ युअर परफॉर्मन्स. आणि एक कॉम्पिटिशन एवढं टफ आहे की एक तर्फेने एवढं इलेक्ट्रिफाईंग परफॉर्मन्स, सुमेध आलेख आणि एक स्मूथ सटल परफॉर्मन्स, तर आमच्यासाठी तर आणि ग्रँड मास्टरसाठी एक अग्निपरीक्षा वाढतच चाललं आहे आता. बट कॉंग्रॅट्स प्रतीक, यू आर ब्युटिफुल, यू डिड इट सुपर्बली प्रतीक. ब्रिलियंट. थँक्स अ लॉट मास्टर्स, थँक्स अ लॉट ग्रँड मास्टर. परफॉर्मन्स आणि ते गाणं एकमेकांमध्ये एक रंग झालेलं की असं वाटत होतं की
तू गाण्याला फॉलो करतोयस का गाणं तुला फॉलो करते का हे कुठे सुरू होते आणि हे कुठे संपते आणि आम्हाला हे कुठे घेऊन जाते. म्हणजे इट वॉज अ व्हिज्युअल ट्रीट आणि ते स्ट्रेचेसमधनं फक्त आणि त्याच्यातनं येत नाही रे, ते आतूनच यावं लागतं. अत्युच्च कोटीचा तू हा परफॉर्मन्स दिलास, माझ्याकडे शब्दच नाही आहेत. म्हणजे थँक्यू मॅम. माझं स्वरूप, ऑनेस्टली यू हॅव रिअली टेकन हिज टॅलेंट टू अनदर लेवल. माझा असा ऊर अभिमानाने भरून आलाय. मला असं वाटतं महाराष्ट्रातली प्रत्येक एक व्यक्ती जी तुला आज बघतेय किंवा रिपीट टेलिकास्टमध्ये बघेल आणि नाही तर शेवटी युट्यूब वरती तरी बघेलच, यू आर वन ऑफ अ काइंड. फॅन्टॅस्टिक, क्या बात है. एक मिनिट, मला प्रतीक बद्दल अतिशय एक कंप्लेंट आहे खूप मोठी. अच्छा. तो मला खूप टॉर्चर करतो सर, आणि ते टॉर्चर डोक्याच्या वर गेलंय. हो, आणि आता मी ठरवलं की ते कंप्लेंट मी तुमच्या समोर मांडावी. प्रतीक कोणाला टॉर्चर करत असेल याच्यामध्ये विश्वास सांगते मी तुम्हाला. तुम्ही ऐका, तो मला सारखी जाडी जाडी बोलतो. मान्य मी जाडी आहे, ठीक आहे. तो म्हणतो की धनुषी किती खातेस तू, सारखं माझा ताट घेऊन पळतो तो जेवताना आणि मला खाऊन देत नाही, भात खेचून घेतो माझा. ठीक आहे मान्य मी जाडी, पण तो बघा केवढा काडी आहे तो. ग्रँडमास्टर मी हा काडी होणार. नाही नाही, माझं असं म्हणणं की त्यांनी खावं आणि मला सुद्धा खाऊ द्यावं. अगर मी हिला खायला देणार ना मॅम, तर मला काही उरणार नाही. हॅलो हॅलो, एक मिनिट जरा थांब. एक मिनिट प्रतीक. सिद्धार्थ, आय एम रिअली सॉरी सिद्धार्थ, पण मला हे करणं भाग आहे. मला बघायचं आहे की फिटनेस वाईज कोण बारीक आणि जाडं मला बघायचं आहे. दोघांनी जरा डिप्स मारून दाखव. बघूनच कळत असेल ना साधारणपणे. सिद्ध करून दाखव सिद्धार्थ, चला डिप्स मारायचं. काय 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 काय, अरे बापरे. लेडीज अँड जेंटलमन, स्त्री पुरुष आणि बालकांनो, मी इथे मध्ये उभी राहून ह्यांच्याकरता शुद्ध मराठीमध्ये मोजणी करणार आणि हे दोघे जण माझ्याकरता आणि तुमच्याकरता आणि धनोच्या डोळ्यांकरता डेप्स मारणार आहे. सिद्धार्थ, तुला हे करणं भागच आहे आता. नाही मी मास्टर स्वरूप, मी आता खरंच अमृताला मिस करतो. ती असती तर वाचवलं असतं तिने मला. बोललो मी, हरकत नाही. चला चला. शिल्लेदार जसं दिसतात तसे नसतात. पण माझ्यासाठी सिद्धार्थच जास्त स्ट्रॉंग मला वाटतं. अरे बेस्ट सिद्धार्थ, नेक्स्ट डुएट धनु बरोबर. नक्की नक्की. दादा